यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला। संघटित मतदारामुळे आता काही लोकांना आत्मविश्वास वाढलाय। सभेत देवेंद्र फडणवीसांचं विधान। फडणवीसांच्या तोंडात हल्ली जास्त जिहाद येतोय, भ्रष्टाचारी त्यांच्यासोबत, मग त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांशी निकाह लावून बोलू का? संजय राऊतांचं उत्तर। लोकसभेत सर्व्हेमुळे माझा बळी गेला, आता कुणाचा बळी जाऊ देऊ नका। सदाभाऊंनी फडणवीसांना खरी परिस्थिती सांगावी, भावना गवळींचं सूचक वक्तव्य। सध्याचं सरकार बैलपुत्र, त्यांचे बाप बैल, सरकारमधील लोक बैलबुद्धीचे, संजय राऊतांची टीका। संभाजीराजांनी माझ्या अंगावर मारेकरी घातले, गोळ्या घातल्या तरी लढाई थांबवणार नाही। लक्ष्मण हाके आक्रमक, हाकेंची सुरक्षा वाढवली। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं, हाकेंच्या वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष, सूत्रांची माहिती। हाके कोणत्या बारमध्ये जाऊन दारू पितो सर्वांना माहिती, आता फक्त ट्रेलर दाखवला। जरांगेंच्या विरोधात काही केल्यास पूर्ण पिक्चर दाखवू, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंचा इशारा। आरक्षणाची दगा फटका केल्यास तुम्हाला विजयाचा तिळा लावू देणार नाही, जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा। बंदूक कपाडात ठेवताना गोविंदाकडून मिसफायर, पाळ्यातील गोळी काढल्याची गोविंदाची माहिती। गोविंदाची बंदूक पोलिसांकडून जप्त, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत गोविंदांच्या भेटीला। अडचण असती तर लाडकी बहीण योजना आणलीच नसती, 10 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतोय। गडकरी काय म्हणाले ते त्यांच्याकडून जाणून घे, अजित पवारांची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर, मुंबईतील आमदार खासदारांसोबत दुपारी बैठक, तर विधानसभेच्या तयारीचा आढावा घेणार। मोदी शहांच्या दौऱ्यात राज्य लुटीसंदर्भात निर्णय होतो, त्यामुळे भीती वाटते। राज्यातील भाजपच्या कुचकामी नेत्यांमुळे मोदी शहांचे दौरे, संजय राऊतांची टीका। लोकसभेत सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। चाकणमाडीसीतून कंपन्या राज्याबाहेर गेल्याची अफवा, निवडणूक जवळ आल्यानं विरोधकांकडून आरोप सुरू, अजित पवारांची प्रतिक्रिया। असे होलसेल पद्धतीनं उद्योग गेल्यास पुण्याचा नंबर खालून 5वा असेल, उद्योग स्वतःहून गेले की त्यांना गुजरातचा कोणी मार्ग दाखवला, अंबादास दानवेंचा सवाल। संभाजीनगरातील कन्नड विधानसभेवर अजित पवारांकडून दावा, व्हिडिओ व्हायरल, संतोष कोल्हेंना कन्नड विधानसभेच्या जागेसंदर्भातल्या सूचना। नायर मेडिकल कॉलेजमध्ये लैंगिक छळ होत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं, दोषी व्यक्तीला कॉलेजच्या आवारातच राहण्यासाठी घर, संदीप देशपांडेंची माहिती। संभाजीराजांच्या स्वराज्य संघटनेची आता महाराष्ट्र म्हणून निवडणूक आयोगाकडे नोंदणी, सप्तकिरणांसह पेनाची नीम, पक्षाला आयोगाकडून चिन्ह। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, दादा गटाला घड्याळ चिन्ह देण्याविरोधातील पवार गटाच्या याचिकेवरही सुनावणीची शक्यता। मुस्लिम समाजाविषयीच्या वक्तव्यामुळे नितेश राणेंच्या भूमिकेवर भाजपचे नेते हाजी अराफत नाराज, हाजी अराफत शेख यांच्याकडून पक्षाचा राजीनामा देण्याचे संकेत। बीआरएस पक्षाचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी पवार गटात प्रवेश करणार, बीआरएसचे पदाधिकारी 6 ऑक्टोबरला शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार। बुलढाणा, हिंगोली, भंडारा, अमरावतीसह 8 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वेळापत्रकात 5 ऑक्टोबरपासून बदल, 20 जलद लोकल सीएसएमटी ऐवजी दादरवरून सुटणार। यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।